मौदा नगर पंचायत मौदा येथे आढावा बैठक घेण्यात आली असता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार भाजप नगरसेवक आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बावनकुळे म्हणाले की 554 मधून ज्या 189 नगरसेवकांनी मला मत दिले नाही त्यांनी पण निसंकोचपणे आपल्या क्षेत्रातील कामे माझ्याकडे आणा, मी निश्चितपणे ते पूर्ण करेल. तसेच सर्व नगरसेवकांनी विकासाकरिता कामे घेऊन यावी, विकास कामे करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील असेही ते यावेळी म्हणाले. जेव्हा आपण सार्वजनिक पद्धतीने आमदार म्हणून काम करतो तेव्हा 554 मतदारांना काय अपेक्षित आहे सर्वांना न्याय द्यावा लागतो. त्यामुळे 554 मतांना मी निश्चितपणे सर्वांना भेटणार आहे. निवडणूकपूर्वी सुद्धा मी 544 मतदारांना प्रत्यक्ष भेटलो होतो. तर उमेदवार म्हणून जबाबदारी आहे की ते या संस्थेमध्ये उभे आहेत त्या विचारामध्ये उभे आहेत सर्व मतदारांना भेटले पाहिजे. 14 मत हे काही कारण मला भेटू शकलं नाही, काही त्यांचे व्यक्तिगत असतील नागपूरचे धार्मिक आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या कामात मी हजर राहिले. मी तुम्हाला सांभाळले किंवा रात्री बेरात्री अपरात्री तुमच्या परिवारात कुठलाही तुमच्या जो त्या ठिकाणी माझ्या गरजेचा आहे तो निश्चितपणे ती जबाबदारी माझी आहे. त्यामुळं त्यांची काळजी करण्याची फार गरज नाही. मी तुमच्यासोबत आहे. रायगडपट्टणाचा डेव्हलपमेंटचा ही गोष्ट खरी आहे की मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्या पूर्वीच्या 5 वर्षात आमदार असताना आणि माझा मंत्री असताना बहुधा हे मोठं खेळ होतं. त्याला शहर करण्याची जबाबदारी आली, नगर पंचायत आपण केली. आपण जर 5 वर्षांपूर्वीचा आकाशातून गुगल मॅप मोदाचा काढला जर आपण 2014 टाकला आणि आकाशातून काढलं गुगल मॅप तेव्हा तो मोदाच्या जर आपण दाखवलं आत्ताचा गुगल मॅप काढला आजच्या डेटचा तुम्हाला मोदा शहरामध्ये चांगल्यापैकी विकास दिसतो आहे. आपला गावाने तारा बदलला आहे पण निश्चितपणे खूप बदल मोदा या मोठ्या खेळामध्ये होऊन आज मोदा हे देशाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर चांगलं शहर झालं आहे.